万発マイオンが発達俺がなんだやつやしばやかなあるなやおわんのマジだやなあるなややつやしばやかなあるなशेवगाव तालुक्यातील मौजे गोळेगाव येथील सिंगल फेजचं काम मार्गी लागत नसल्यामुळं ग्रामस्थांनी नगरमध्ये महावितरणच्या ग्रामीण कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आणि बोंबाबोंब आंदोलन केलं. ॲडव्होकेट शिवाजी काकडे, जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले. गोळेगाव येथे विजेचा प्रश्न गंभीर असल्यामुळं ग्रामस्थ दोन वर्षांपासून सिंगल फेजसाठी पाठपुरावा करतायत, मात्र अधिकारी वर्ग केवळ आश्वासनं देऊन वेळ मारून नेत आहेत, त्यामुळं थेट नगरला येऊन बोंबाबोंब आंदोलन केल्याचं काकडे यांनी सांगितलंय. जवळजवळ नोव्हेंबर 2016 पासून ज्यावेळेस मी पहिल्यांदा या लाड जळगावमधल्या वस्त्यांवर गोळेगावमधल्या वस्त्यांवर फिरत होते त्यावेळेस मी बघितलं की अगदी आदिवासी लोकांच्यापेक्षा वाईट अवस्था या लोकांची आहे. कारण आदिवासी विभागात तरी आज लाईट पोहोचलेले असेल, पण गोळेगावमधल्या या बर्डे वस्ती असेल, इनाम वस्ती असेल, ज्योतिबा वस्ती असेल, ह्या वस्त्या आजही अंधारात आहेत. कुठल्याही प्रकारचे लाईटची सोय त्या ठिकाणी नाही. अशा या परिस्थितीमध्ये 2016 पासून नोव्हेंबर डिसेंबर 2016 पासून मी या प्रश्नाचा पाठपुरावा करते. अगदी प्रत्येक वेळेस या ठिकाणचे अधिकारी असतील, जे आपल्या MECBचे वरिष्ठ अधिकारी असतील, या प्रत्येकांना मी भेटले, त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि दरवेळेस एवढंच ऐकायला मिळतं की आपण ही योजना इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकली, त्यानंतर आता कळलं आहे की ही योजना आपण सौभाग्यमध्ये टाकली आणि त्याचे टेंडर व्हायचे. जवळजवळ 2-2.5 वर्षापासून टेंडर याच विषयावर हा प्रश्न इथे थांबलेला आहे. टेंडर होणं नाही होणं हे शेतकऱ्यांना माहीत नाही. शेतकऱ्यांच्या हक्काची लाईट आहे ती त्यांना मिळाली पाहिजे. आज त्या ठिकाणी मुलं शाळेत जात आहेत, त्या ठिकाणी शाळासुद्धा आहे, त्या बर्डे वस्तीवर शाळासुद्धा आहे, तिथे लाईटची व्यवस्थाच नाही. ती मुलं शिकणार कशी? त्यांचं भवितव्य आज अंधारात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. आज लाईट नसल्यामुळे तोही प्रश्न अडगळीत पडलेला आहे. असा असताना 2 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचा या अधिकाऱ्यांचं आम्हाला सहकार्य नाही आणि म्हणून आज शेवटचा पर्याय म्हणून आम्ही हे बोंबाबोंब आंदोलन आज सुरू केलेलं आहे. हे धरणे आंदोलन आहे. जोपर्यंत या गोळेगावला, या लाडजळगावच्या सगळ्या वाड्या वस्त्यांवर प्रत्यक्ष काम सुरू होत नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून ही कोणतीही माणसं अगर आम्ही हलणार नाही. उद्या या ठिकाणी त्यांच्या महिला येतील, मुलं येतील, त्यांचे नातेवाईक येतील आणि हे आंदोलन चालू राहणार आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला प्रत्यक्ष काम सुरू होण्याचं पत्र मिळत नाही, तारीख मिळत नाही, तोपर्यंत या ठिकाणाहून आम्ही हलणार नाही. सिंगल फेजचं काम प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलाय. आणि ज्या वस्त्यासाठी आम्ही लाईट मागतोय, तर त्या वस्त्यांची जर लोकसंख्या पाहिली तर 300, 400, 500 अशा स्वरूपाची तिथं लोकवस्ती आहे. मोदी साहेब, फडणवीस साहेब आज डिजिटल इंडियाकडे भारताला घेऊन जात आहेत. जगात आपल्याला श्रेष्ठ व्हायचं आहे, प्राथमिक शाळा कनेक्ट करायच्यात इंटरनेटच्या माध्यमातून. अहो इथं शासकीय अधिकारी, MECBचे अधिकारी काही न कारण काढून ह्या शासनाचे सगळे प्रोग्रॅम धुळीला नेण्याचा कार्यक्रम करतात. गेल्या 6 वर्षापासून ह्या लोकांची ही प्राथमिक मागणी आहे आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही या मागणीचा पाठपुरावा करीत आहोत. या लोकांचे बेसिक कुठला काही विषय नाही, एवढाच विषय की तुम्ही लाईट द्या. कारण मुलं शिकणार कशी, शाळेत जायचं कसं आणि अभ्यास त्यांनी करायचा कसा? रात्री अंधारात या लोकांना झोपावं लागतं. तुम्ही तिथं येऊन पहा अक्षरशः की ही माणसं स्वातंत्र्यात राहत आहेत का स्वातंत्र्यपूर्व काळात राहत आहेत. आपल्याला असं वाटतं कुठं ओरिसा, पश्चिम बंगालच्या एखाद्या दुर्गम खेड्यात आपण आलो आहे का काय, अशा स्वरूपाचं तिथं आहे. म्हणजे प्रगतीचा स्पर्श या गावाला पोहोचलेला नाही, प्रगती नाही, काही नाही. आणि लाईट हे मुख्य विषय आहे. जिथं लाईट नाही तिथं मोबाईल, साधं मोबाईलचं चार्जिंग होत नाही. मोबाईल चार्जिंगसाठी या लोकांना कुठंतरी काहीतरी गडबड करून मोबाईल चार्ज करून घ्यावा लागतो.
प्रत्येक मुद्द्यावर हा लाईट हा बेसिक विषय, लाईट नसल्यामुळे शेतीचा विषय, पिण्याचा पाण्याचा विषय, सगळे प्रश्न अडचणीत आलेले आहेत. आणि आमची भावना अशी आहे की किमान लाईट असल्याशिवाय त्या गावचा विकास होऊ शकत नाही. गेल्या 1-1.5 वर्षापासून आमचा दोघांचा प्रचंड पाठपुरावा चालू आहे. आणि ह्या पाठपुराव्याला जर अशा स्वरूपाचा, आम्हाला प्रत्येक वेळेला आमची ही फाईल आहे, ही फाईल पाहिलं की तुमच्या लक्षात येऊन जाईल की माणसं कधीपासून म्हणतात लाईट मंजूर आहे. सगळ्यात कर म्हणजे काय, लाईट मंजुरीचं पत्र 4 वर्षापूर्वीचं या लोकांनी आम्हाला दिलं आहे. लाईट मंजूर आहे, सगळं मंजूर आहे, फक्त टेंडर होत नाही. आता टेंडर काय आम्ही मंजूर करायचं? ते आमच्या हातात असतं, आम्ही ते करून टाकलं असतं. मग हे काही ना काही करून याच्यात आहे, त्याच्यात आहे, टेक्निकल भाषेत बोलतायत आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी टाळाटाळ करतात. माझा स्पष्ट आरोप आहे की शेतकऱ्यांशी काय विषयी यांना काही देणं घेणं नाही, माया नाही, आपुलकी नाही, देणं नाही, घेणं नाही. हे आंध्रात राहिले काय आणि तसेच मेले काय, साप चावून मेले काय आणि काय, यांना देणं घेणं नाही. दीपक कासवासी, न्यूज मराठी, अहमदनगर.